विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांच्या आजच्या या सत्रामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहत आहोत गणित प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापनाअंतर्गत इयत्ता 9वीसाठी. तर त्या अनुषंगाने आजचा प्रयोग आहे चौथा, प्रात्यक्षिक नंबर 4, आणि उद्देश आहे विविध साहित्याच्या आधारे त्रिकोणाच्या बाजू व त्या बाजूसमोरील कोण याबाबत गुणधर्म अभ्यासणे. त्रिकोणाचे गुणधर्म अभ्यासणे, त्रिकोणाच्या बाजू आणि त्यासमोरील कोण याबाबत जे गुणधर्म आहेत त्रिकोणाचे ते अभ्यासणे. तर सुरुवातीला पाहूया, आपण एक त्रिकोण काढायचा आहे. आपल्याला त्रिकोण ए बी सी असा काढायचा आहे की ए बी बरोबर बी सी बरोबर सी ए बरोबर 5, म्हणजे 5 सेंटीमीटर बाजू असणारा एक त्रिकोण काढायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी सुरुवातीला आपण एक पहिली बाजू घेतली बी सी, स्केलच्या साहाय्याने बी सी बरोबर 5 सेंटीमीटर. त्यानंतर चॉपमध्ये अंतर घेऊ 5 सेंटीमीटर एवढंच, आणि सुरुवातीला सी या बिंदूपासून एक चॉप मारूया असा या प्रकारे, आणि तेवढेच अंतर कायम ठेवून बी या बिंदूपासून एक चॉप वरच्या दिशेने मारूया, कंस काढूया. तर हे दोन्ही कंस ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतील तो बिंदू बी आणि सी या बिंदूशी जोडून घेऊ स्केलच्या साहाय्याने. बघा या ठिकाणी हे स्केलच्या साहाय्याने आपण कंसाचा जो छेदन बिंदू आहे, दोन कंस जे आपण वर मारले चौक मारले तो बिंदू आपण बी आणि सी या बिंदूशी जोडले आकृतीत दाखवल्याप्रमाणे. बघा हे दोन बाजू सारखे आहेत, ए बी आणि ए सी आणि बी सी हे तिन्ही बाजूसुद्धा सारखे आहेत. वरच्या बिंदूला ए नाव दिलं, खाली बी आणि सी आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी हा त्रिकोण आपल्याला तयार झालेला आहे. दिलेल्या मापाचा त्रिकोण आपण काढला. तर त्याच्यासाठी आपण पेन्सिल, कंपास, मोजपट्टी इत्यादी साधनांचा वापर केला. आता आपल्याला मित्रांनो हे जे कोण आहेत त्रिकोण ए बी सीचे कोण, त्रिकोणाला 3 कोण असतात, 3 बाजू असतात, 3 शिरोबिंदू असतात हे आपल्याला माहिती आहे. तर हे कोण आपण एक्स आहे असं मानलं या ठिकाणी. तर एक्स मानल्याच्या नंतर आपल्याला बाजू ए बी बी सी आणि ए सी ह्या सारख्या बाजू मिळाल्या आणि त्यांचे कोणसुद्धा सारखेच मिळाले. यावरून आपल्याला असं लक्षात आलं मित्रांनो की एकरूप बाजूसमोरील कोण हे एकरूप असतात. जसं बघा या ठिकाणी आपण कोण मोजून पाहूया. हा सुरुवातीला कोण सी आपण कोण मापकाच्या साहाय्याने मोजून बघत आहोत. बघा त्या ठिकाणी 10, 20, 30, 40, 50, 60 अंशाचा कोण आला सी. त्याचप्रमाणे कोण बी बघा, ए पाहूया अगोदर, कोण एचं माप बघा अशा प्रकारे आपल्याला काढता येईल 10, 20, 30, 40, 50 आणि 60. हा सुद्धा 60 अंशाचाच भरला. आणि कोण बी हा जर आपण मोजला तर हा सुद्धा आपल्याला 60 अंशाचाच मिळेल. तर बघा अशा प्रकारे आपण मोजू शकतो कोण मापकाच्या वरच्या साहाय्याने. आपण असं 10, 20, 30, 40, 50 असं मोजलं तर 60 अंश बी, कोण बीचं मापसुद्धा आपल्याला अशा प्रकारे 60 अंश मिळालं मित्रांनो. तर अशाच प्रकारे या तिन्ही कोणांची मापे आपल्याला सारखी मिळाली, कोण ए बरोबर कोण बी बरोबर कोण सी बरोबर 60 अंश. कारण काय, कारण या त्रिकोणाच्या बाजू ज्या आहेत त्या सारख्या आहेत, एकरूप आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी कोण ए बी सीचे सर्व कोणांचे मापसुद्धा 60 अंश घेतलेले आहे. त्यानंतर दुसरी एक आपण प्रश्नचिठ्ठी काढली आणि त्या प्रश्नचिठ्ठीमध्ये आपल्याला एक त्रिकोण काढण्यासाठी सांगितलं गेलं. त्रिकोण ए बी सी असा काढा की पी क्यू बरोबर पी आर बरोबर पी क्यू बरोबर पी आर बरोबर 4.5 आणि क्यू आर आहे 2. तर सुरुवातीला आपण स्केलच्या साहाय्याने Q
क्यू आर घेतला 2 सेंटीमीटरचा खालच्या दिशेला आणि त्यानंतर उर्वरित ज्या बाजू आहेत ते आहेत 4.5 सेंटीमीटरच्या। तर चॉपमध्ये अंतर घेतलं आपण कंपासमध्ये त्या 4.5 आणि क्यू आर या रेषेच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे 2 कंस काढले। क्यू आर या रेषेच्या ही जी आपण रेषाखंड काढला क्यू आर, त्या क्यू आरच्या वरच्या बाजूला कंस काढले आणि ते जे कंस आहेत ते अशा प्रकारे स्केलच्या सहाय्याने जोडून घेतले। मित्रांनो हा पी आर झाला आणि दुसरा जो आहे जोडलेली बाजू दुसरी जी आहे ती आहे पी क्यू। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पी क्यू आर हा त्रिकोण काढलेला आहे, काढत आहोत, बघा काळजीपूर्वक। चार पॉइंट पाच, चार पॉइंट पाच या दोन बाजू सारख्या आहेत त्रिकोण पी क्यू आरच्या, आपल्याला दिलेले आहेत ते। आणि आता आपल्याला याचे कोण मोजायचे आहेत, याच त्रिकोणाचे कोण मोजायचे आहेत। आपल्याला काय सांगितलं, त्रिकोण रचना करा आणि एकरूप बाजू समोरील कोण आणि त्या बाजू यामध्ये कोणता संबंध आहे ते आपल्याला काढायचं आहे। तर सुरुवातीला आपण काय करूया, कोणाचे माप मोजूया। पहिल्यांदा आपण आरचं माप काढलेलं आहे कोण मापकाच्या सहाय्याने, अशा प्रकारे ते आहे जवळपास 77 म्हणजे 77। या बाजूने मोजत गेलो आपण 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 77। तर कोण आर बरोबर 77 अंश। त्यानंतर दुसरा जो कोण आहे आपल्याला मोजायचा तो आहे क्यू। क्यू मोजला आपण अशा प्रकारे कोण मापकाच्या सहाय्याने, तर त्याचं मापसुद्धा सारखंच यायला पाहिजे आणि ते 10, 20, 30, 40, 50, 60, 70। तर अशा प्रकारे हे दोन कोण आपण 77 अंश मोजले कोण मापकाच्या सहाय्याने। मित्रांनो बघा फार सोपा आहे त्रिकोण रचना करणं, त्रिकोण रचना अशा प्रकारे आपण केली आणि कोणाचे मापसुद्धा मोजले। तर आपल्याला असं लक्षात आलं की एकरूप बाजू ज्या आहेत पी क्यू आणि पी आर या बाजू समोरचे जे कोण आहेत, म्हणजेच पी क्यू या बाजूसमोरचा कोण आर आणि पी आर या बाजूसमोरचा कोण क्यू, या दोन्ही कोणांची मापेसुद्धा समान आहेत। म्हणून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो मित्रांनो की एकरूप बाजूसमोरील कोण एकरूप असतात, एकरूप बाजूसमोरील कोण एकरूप असतात। हे आपण आकृतीच्या सहाय्याने कंपासच्या सहाय्याने या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। मित्रांनो आपण पाहत आहोत त्रिकोणाच्या बाजू व त्या बाजूसमोरील कोण याबाबतचे गुणधर्म आणि ही जी प्रश्नचिठ्ठी होती ही होती आपल्याला दोन बाजू सारख्या असताना त्या बाजूसमोरील कोण मोजायचे। त्यानंतर तिसरी चिठ्ठी आहे त्रिकोण एक्स वाय झेड असा काढायचा आहे की एक्स वाय बरोबर 5, y, z 3 आणि एक्स झेड 7 आणि कोण एक्स वाय झेड मोजायचे आहे आणि त्या बाजूसमोरील कोण आणि बाजू यामध्ये काय संबंध आहे ते आपल्याला काढायचं आहे। तर अशा प्रकारे आपण हा दिलेला त्रिकोण काढूया। तर त्यासाठी सुरुवातीला एक्स झेड ही बाजू 7 सेंटीमीटर घेतली आपण खालच्या दिशेला आणि त्यानंतर मग त्यांना नावं दिले। नावं दिल्याच्या नंतर बिंदू वाय घेतला, वाय घेण्यासाठी आपण चॉपमध्ये अंतर दिलेलं जे आहे ते घेतलेलं आहे। सुरुवातीला
एक्स जेड हे अंतर काढण्यासाठी आपण एक चौक मारत आहोत। वाय जेड हे अंतर किती आहे? तीन आहे। वाय जेड हे अंतर तीन आहे। तर अशा प्रकारे आपण वाय जेड काढला, 3 सेंटीमीटरचा काढत आहोत, त्यासाठी चौक मारू आपण। आणि दुसरी जी बाजू आहे एक्स वाय, ही आहे 5 सेंटीमीटर। तर याच्यामध्ये आपण या चौकमध्ये 5 एवढं अंतर घेऊया आणि बगर पेन्सिलचा टोक जो आहे तो एक्स व या बिंदूवर ठेवून पहिल्या चौकच्या ठिकाणी 5 सेंटीमीटरचा चौक मारूया आणि हे दोन्ही चौक ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतील तो बिंदू एक्स आणि झेड या बिंदूशी जोडूया। बघा अशा प्रकारे हे आपण 3चा पुन्हा एकदा चौक मारतो, अस्पष्ट होतं त्यामुळं। आणि तो जो स्पर्शबिंदू आहे 2 कंसांचा तो आपण स्केलच्या साह्याने एक्स आणि झेड या बिंदूशी जोडतो। म्हणजे अशा प्रकारे आपण बाजू काढल्या त्रिकोणाच्या, एक्स वाय झेड या त्रिकोणाच्या बाजू काढलेल्या आहेत आणि ते बाजू आहेत एक्स वाय 5, YZ 7 आणि YZ 3 आणि XZ 7 दिलेल्याप्रमाणे। तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे आकृती क्रमांक 1 साठी दिलेल्या जागेत तुमच्या आपण एक त्रिकोण काढला, त्यानंतर कोनमापकाच्या साहाय्याने त्यांची मापे मोजली, दुसऱ्या त्रिकोणामध्ये PQR काढला, त्याची मापे मोजली आणि बाजूसमोरील कोन यांचा अंदाज निष्कर्ष काढला। त्याचप्रमाणे आकृती नंबर 3 म्हणजे त्रिकोण XYZ काढला आणि XYZ काढून त्या कोनांची मापे कोनमापकाच्या साहाय्याने मोजली आणि निरीक्षण तक्त्यामध्ये त्याची नोंद घेतली आणि नोंद घेतल्याच्या नंतर आपण त्या तक्त्यातील निरीक्षणावरून निष्कर्ष काढले। तर बघा असा हा त्रिकोण या ठिकाणी तयार झाला आणि त्याचे आपण मापसुद्धा घेत आहोत। झेड या कोणाचं माप 40 अंश, त्यानंतर एक्स या कोणाचं माप आहे बघा किती, जवळपास 25, आहे। आणि राहिलेला जो कोन आहे वाय, या वायचं माप आपण मोजूया, हा कोन एक्स 25 अंशाचा झाला आणि त्यानंतर हा जो कोन दुसरा राहिलेला आहे तो आहे वाय कोन आणि या वाय कोनाचं माप अशा प्रकारे आपल्याला मोजता येईल आणि ते भरेल जवळपास 115। अशा प्रकारे आपण त्रिकोण XYZ हा विषमभुज काढला, कारण त्याच्या सर्व बाजू विषम आहेत आणि त्या बाजूसमोरील कोनांची मापे हे सुद्धा आपण मोजलेले आहेत। मित्रांनो, आपण पाहत आहोत त्रिकोणाच्या बाजू आणि त्या बाजूसमोरील कोन। पहिली आकृती आपण काढली होती त्रिकोण ABC समभुज त्रिकोणाची, त्यानंतर त्रिकोण PQR याच्यामध्ये 2 बाजू सारख्या होत्या म्हणून त्यांना आपण समद्विभुज त्रिकोण असं संबोधले होतं। तर बघा या ठिकाणी XYZ हा त्रिकोण तयार झाला, तिसरी आकृती, आणि याच्यामध्ये सर्व बाजू वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या मापाचे आहेत म्हणून आपण याला विषमभुज त्रिकोण असं म्हणू शकतो आणि त्या बाजूसमोरील कोनसुद्धा आपण मोजलेले आहेत। कोन एक्सचं माप 25 आलेलं आहे आणि वायचं माप 115 अंश आणि झेडचं माप 40 अंश। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा त्रिकोण काढला XYZ, ज्याला आपण विषमभुज त्रिकोण असं म्हणूया। आणि त्यानंतर बरोबर आहे ते 115, आपण परत एकदा ते मोजून पाहण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मित्रांनो, आपण आता असा निष्कर्ष काढू शकतो या आकृतीवरून की मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा आहे
बघा ना आता एक्स झेड ही 7 सेंटीमीटर आहे, तर या बाजूसमोरचा जो कोन आहे वाय, तो कोन 115 अंशाचा आहे, म्हणजे मोठा आहे. कोन एक्स 25, कोन झेड 40 आणि कोन वाय 115 हे आहेच तिथं दिलेलं. खाली जागा नसल्यामुळे आपण वर लिहूया याच आकृतीच्या वरती. तर ही जी आकृती आपण काढली ती विषमभुज त्रिकोण होईल मित्रांनो. आणि असा निष्कर्ष आपल्याला काढता येईल, प्रत्यक्ष आपण माप घेऊनच काढलेलं आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही आकृती काढताना बघितलं तर असं आपल्याला लक्षात आलं की मोठ्या बाजू समोरचा कोन जो आहे तो मोठा आहे, आणि म्हणजेच मोठी बाजू एक्स झेड झाली आणि या एक्स झेड समोरचा कोन वाय आहे आणि तो सर्वात मोठा आहे त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये 115 अंशाचा. आणि त्याचप्रमाणे लहान बाजू आहे वाय झेड 3 सेंटीमीटरची आणि त्या बाजूसमोरचा कोन एक्स हा जो आहे हा 25 आहे, म्हणून लहान बाजूसमोरील कोन लहान असतो आहे प्रत्यक्षात आणि मोठ्या बाजूच्या समोरचा कोन हा मोठा असतो, असा आपल्याला निष्कर्ष नक्कीच काढता येईल मित्र. तर ही जी मापं आपण काढलेली आहेत ही मापं आपण आपल्या ऑब्झर्वेशन टेबल म्हणजे निरीक्षण तक्ता जो आहे त्या निरीक्षण तक्त्यामध्ये नोंदूया. पुन्हा आपण या ठिकाणी विश्लेषण बघा. आता प्रत्यक्ष आकृतीवरून मोठी बाजू जी एक्स झेड आहे त्यासमोरचा कोन वाय 115 आहे, लहान बाजू वाय झेड आहे त्या बाजूसमोरचा कोन एक्स 25 आहे, यावरून आपण हे निष्कर्ष काढलेले आहेत. तर मित्रांनो चला पाहूया आता आपण निरीक्षण तक्ता. तर त्याआधी हे थोडेसे निरीक्षण आपल्याला भरायचे आहेत. पहिलं आहे त्रिकोणाचा प्रकार. जेव्हा ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी बरोबर 5 असेल तेव्हा त्रिकोणाचा प्रकार जो असेल तो समभुज त्रिकोण असेल. समभुज म्हणजे सर्व बाजू समान, सम म्हणजे सारख्या, समभुज प्रत्येक बाजू 5 सेंटीमीटरची आहे आणि या बाजूसमोरील कोण आपण मोजून पाहिले ते भरले 60 अंशाचे, म्हणून आपण कोण ए 60 बी 60 आणि सी 60 असं लिहिले. त्याचप्रमाणे ए बी सी यामध्ये कोणतं चिन्ह वापरूया तर बरोबरचं चिन्ह वापरूया, कारण हे तिन्ही कोण कसे आहेत एक समान आहेत सारखे आहेत बरोबर आहे. त्याचप्रमाणे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील तर त्या त्रिकोणाचे तिन्ही कोन सुद्धा एकरूप असतात. अशा प्रकारे हा पहिला निष्कर्ष आपण लिहिला निरीक्षण तक्त्यावरून. त्यानंतर दुसरा बघा, या ठिकाणी पी क्यू बरोबर 4.5, पी आर बरोबर 4.5 आणि क्यू आर बरोबर 2, म्हणजे या ठिकाणी दोन बाजू कशा आहेत सारख्या आहेत 4.5 4.5, म्हणून आपल्याला या ठिकाणी त्रिकोणाचं नाव सांगता येईल समद्विभुज त्रिकोण. समद्वि द्वि म्हणजे दोन, दोन बाजू किंवा दोन भुजा समान आहेत आणि त्या बाजूसमोर आपण कोण मोजले तर ते कोणसुद्धा आपल्याला या ठिकाणी मोजलेले आहेत. बघा क्यू आहे 77 आणि आरसुद्धा 77 आहे, म्हणून या ठिकाणी आपण असं लिहूया आर 77 आणि क्यू 77 77. आणि मग उर्वरित कोण जो आहे उरलेला तो असेल 25. हा जो कोन आहे तो 26 अंशाचा येईल मित्रांनो. या ठिकाणी आपलं 26 लिहावे लागेल.
कोण पी जो आहे तो 26 अंशाचा असेल। कारण हे दोन कोण जे आहेत आर आणि क्यू हे 77 अंशाचे आहेत, म्हणून कोण पी हा 26 अंशाचा असेल आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी जे चिन्ह वापरायचं आहे या तीन चिन्हांपैकी बरोबर ग्रेटर दॅन अँड लेस दॅन त्यापैकी बरोबरचं चिन्ह आपण त्या ठिकाणी वापरलं। आणि म्हणून दोन त्रिकोणाचे दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूसमोरील कोण एकरूप असतात असं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल। त्यानंतर तिसरा जो त्रिकोण आहे जो आपण काढला विषमभुज त्रिकोण, त्यामध्ये एक्स वाय 5 वाय झेड 3 आणि एक्स झेड 7 आहे, म्हणून हा विषमभुज त्रिकोण होईल, विषमभुज त्रिकोण, कारण तिन्ही भुजा जो ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत 5, 3 आणि 7, म्हणून या त्रिकोणाचं नाव असेल विषमभुज त्रिकोण। त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलेलं आहे की त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू जी एक्स झेड आहे, लहान बाजू वाय झेड, आणि त्रिकोणाचा जो कोन मोठा आहे तो वाय आहे आणि लहान आहे तो एक्स आहे। बघा आकृती दाखल्याप्रमाणे तसं या ठिकाणी आपण लिहूया त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू एक्स झेड, त्रिकोणाचा सर्वात लहान बाजू त्रिकोणाची सर्वात लहान बाजू वाय झेड, आणि त्रिकोणाचा सर्वात मोठा कोन वाय आणि सर्वात लहान कोन एक्स, त्रिकोणाचा सर्वात लहान कोन जो आहे तो कोन एक्स आहे मित्रांनो। तर म्हणून आपण आता निष्कर्ष काय काढूया, त्रिकोणाचे तीन बाजू असमान लांबीच्या असतील, असमान म्हणजे वेगवेगळ्या बाजू असतील तर त्यांचे जे कोण आहेत ते कोणसुद्धा असमान मापाचे असतात, बाजू असमान, कोणाचे माप असमान। त्रिकोणाच्या मोठ्या बाजूसमोरील कोण मोठा असतो आणि लहान बाजूसमोरील कोण लहान असतो, त्रिकोणाच्या लहान बाजूसमोरील कोण लहान असतो असा निष्कर्ष आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे। तर मित्रांनो हा जो प्रयोग आहे प्रात्यक्षिक नंबर 4 अशा प्रकारे आपण या ठिकाणी घेतलेला आहे, त्रिकोणाच्या बाजू आणि त्या बाजूसमोरील कोण यांच्यातील संबंधाचा पडताळा या ठिकाणी आपण घेतला। आणि अध्ययन निष्पत्ती काय झाली आपल्याला की विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या बाजू व त्या बाजूसमोरील कोण यांच्यामधील संबंधाचे आकलन झाले। मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, लाईक शेअर अँड कमेंट्स अँड सबस्क्राईब नाउ। तुम्ही जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, भेटूया पुढच्या नवीन सत्रामध्ये।